मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला चारचाकीनं नेलं फरफटत, महिलेचा मृत्यू. वरळीतल्या ॲट्रिया मॉलजवळची घटना. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहा जुहू परिसरातल्या बारमधनं बाहेर पडतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर. रात्री 1:42 मिहीर आणि त्याचे मित्र मर्सिडीज कारमधनं बाहेर पडले. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाच्या अपघातग्रस्त गाडीची फॉरेन्सिक टीमकडनं तपासणी. गाडीतील अनेक नमुने तपासणीसाठी गोळा केले जाणार. वरळीच्या अपघातापूर्वी आरोपी मिहीर शहानं आपल्या चार मित्रांसोबत केलं होतं मद्यप्राशन. 18,730 रुपये त्यांचं बिल झालं. पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केलाय. जुहूतल्या बार मालकाची माहिती. वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातले राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात. राजेश शहा पालघरमधले शिवसेनेचे उपनेते. दुर्घटनेच्या वेळेला राजेश शहा यांचा मुलगा गाडी चालवत होता. शिंदे गटातले उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहावर गुन्हा दाखल, तसंच ड्रायव्हरवर देखील गुन्हा दाखल. अपघातानंतर मिहीर शहा फरार. वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहा सोबत असलेला कार चालक पोलिसांच्या ताब्यात. राजरूपी राजेंद्र सिंग बिडावत असं चालकाचं नाव. अपघात झाला तेव्हा हे दोघेही कारमध्येच. मिहीर शहाला गाडी थांबवण्याची विनंती केली, मात्र त्यानं गाडी थांबवली नाही. गाडीसोबत कावेरी या सुद्धा फरफटत होत्या. 1.5 किलोमीटर नंतरही त्या दिसल्या नाहीत म्हणून पोलिसात गेलो. कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांची माहिती. कायद्यासमोर सगळे समान, कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत. जरी तो कार्यकर्ता शिवसेनेचा असला तरी सगळ्यांसाठी समान न्याय. वरळी अपघातावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करा. वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.